इकडे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। सध्याच्या राजकीय घडामोडी आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केलेली होती आणि त्याची सुरुवात आजपासून 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्याने होती आहे। उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी सकाळी नागपूरला गेलेले आहेत, तिथून ते यवतमाळकडे रवाना होणार आहेत। पोहरा देवीच्या दर्शनानंतर संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या दिग्रजमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठाकरे हे सभा घेतील। तत्पूर्वी यवतमाळ आणि वाशिमच्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत। दिग्रजच्या सभेनंतर उद्धव ठाकरे अमरावतीला जाणार आहेत। तर उद्धव ठाकरेंचा आजचा विदर्भ दौरा नेमका कसा असेल आपण पाहूयात। तर ठाकरे नागपूरहून यवतमाळला जाणार आहेत। सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे रेमंड गेस्ट हाऊस मध्ये थांबतील। दुपारी 1:30 वाजता उद्धव ठाकरे पोहरा देवीच्या दर्शनासाठी जातील। दुपारी 2:30 वाजता राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या घरी जाणार आहेत, माजी राज्यमंत्री संजय देशमुख। दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे यांची जिल्ह्यामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा होणार आहे। दुपारी 4 वाजता दिग्रज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ते सभा घेतील। संध्याकाळी 7:30 वाजता दिग्रजच्या सभेनंतर ठाकरे अमरावतीला रवाना होतील। दरम्यान नागपूर विमानतळावरती उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी होर्डिंग लावण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हिंदुत्वाची ढाल महाराष्ट्राच्या विकासाची मशाल असा करण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय तुषार कोहळेना। महाराष्ट्रात तयार झालेल्या नवीन राजकीय समीकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली होती, त्याची सुरुवात ते आज विदर्भापासून करत आहे। विदर्भामध्ये देखील त्यांनी अत्यंत महत्त्वाचं स्थान या दौऱ्यासाठी निवडलं आहे, त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातलं पोहरादेवी जे बंजारा समाजाचं शक्तीपीठ आहे आणि त्याच दौऱ्यासाठी आज ते नागपूर विमानतळावर दाखल होत आहे। नागपूर विमानतळाच्या बाहेर जे होर्डिंग लागले आपण बघू शकतो की त्यावरचा जो मजकूर आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, हिंदुत्वाची ढाल महाराष्ट्राच्या विकासाची मशाल अशा प्रकारचा उल्लेख उद्धव ठाकरे यांचा या मजकुरामध्ये करण्यात आलेला, या होर्डिंगवर करण्यात आलेला आहे। आपण बघितलं की साधारण 80 दशकापर्यंत पोहरा देवी असेल किंवा बंजारा समाज असेल हा साधारण काँग्रेसच्या पाठीमागे लागल्यानंतर 1990 नंतर मात्र तो पूर्ण मतदार किंवा ती व्होट बँक शिवसेनेकडे शिफ्ट झालेली होती। आता ती त्या काळामध्ये जो चेहरा होता तो संजय राठोड बंजारा समाजाला लीड करत होते, मात्र संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर तिथे एक स्पेस तयार झाली होती, त्यामुळे कुठेतरी स्वतः उद्धव ठाकरे मैदानामध्ये उतरले आणि ते संपूर्ण बंजारा समाजाला आपल्या बाजूने परत एकदा नव्याने वळवण्यासाठी प्रयत्न करत आहे। सोबतच त्यांनी ज्या ज्या पॉकेट्समध्ये शिवसेनेची विदर्भामध्ये ताकद आहे त्या त्या पॉकेट्सवर लक्ष केंद्रित केलेलं आहे। महाविकास आघाडीचे जे 3 पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल किंवा मग काँग्रेस असेल किंवा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट असेल, या तिन्ही पक्षाची महाराष्ट्रामध्ये काही वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये ताकद आहे आणि त्या पॉकेट्सवरच ज्या पॉकेट्समध्ये त्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षाला तिथे मदत करायची असं महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकमताने ठरवलं आहे। त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं की उद्धव ठाकरे यांचा दौरा विदर्भातला असेल किंवा शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा असेल, त्या दौऱ्यावरनं लक्ष देतं की जरीही महाराष्ट्रामध्ये नवीन समीकरण तयार झालं तरी महाविकास आघाडीने पुढील काळामध्ये एक संघ राहून पुढे जायचा निर्णय घेतलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।